नमस्कार, मी प्रतिनिधी भीमराव तुरुकमारे, आपण पाहत आहात बहुजनिता ही लाईव्ह चॅनल। अघोषित शिक्षक महासंघाच्या वतीने पुण्यामध्ये शिक्षण संचालक कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे। दिनांक 25/2/2021 शासनाने दिलेल्या पत्रानुसार अघोषित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक पात्र प्रस्तावाची माहिती घोषित न केल्यामुळे बेमुदत आंदोलन सुरू आहे। त्यामुळे पात्र शाळा व वर्ग तुकड्या घोषित करण्यास दिरंगाई का केली याचा उत्तर त्यांनी विचारलेला आहे। माननीय गजानन खेरे यांनी पुणे इथे त्यांनी अन्नत्याग केलेला आहे आणि बेमुदत आंदोलन त्यासाठी सुरू आहे। त्यांना पाठिंबा म्हणून महाराष्ट्र राज्यातून बेमुदत आंदोलनास मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक एकत्र येऊन धरणे आंदोलन देत आहेत आणि याला महिला आणि पुरुष शिक्षक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। दिनांक 15 सप्टेंबरपर्यंत याद्या सादर केल्या नाही तर अन्यथा बेमुदत करणार असल्याचं पत्रसुद्धा प्रसिद्धी माध्यमांना त्यांनी दिलेलं आहे। या बेमुदत धरणे आंदोलनामध्ये श्रीदेश कुलकर्णी, राहुल चंद्रे, पप्पू उर्फ प्रवीण आठवले, रवींद्र गावडे, योगेश नंदन, अर्जुन मुंडे, लक्ष्मण डोंगरे, श्रीमती मनीषा कदम, सुखदेव राठोड, श्रीमती भाग्यश्री डोने, शिवशंकर स्वामी, अतुल भांडवलकर, पांडुरंग नरवटे, बाबासाहेब नागरगोंजे यांनी या बेमुदत आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आणि शेवटपर्यंत हे आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही हा आंदोलन करतच राहणार आहोत असं त्यांनी बहुजन इताई लाईव्ह चॅनलला प्रसिद्धीद्वारे त्यांनी दिलेलं आहे। आपण पाहत आहात बहुजन इताई लाईव्ह चॅनल। लाईक, कमेंट, शेअर करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून प्रोत्साहन द्यायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये ही बातमी जी आहे शिक्षकांची ही घेऊन जायची आहे। धन्यवाद। आता माझ्याकडून सर्वांना विनंती अशी आहे की आता आपण घरी न बसता कुठल्याही प्रकारचं कारण न सांगता जास्तीत जास्त संख्येनं जोपर्यंत तुम्ही इथं हजर राहत नाही तोपर्यंत आपले जे अघोषितचे सर्व प्रस्ताव आहेत ते तात्काळ मंत्रालयावरती जाणार नाही। मागाशी गावडे सरांनी सांगितलं की 15 सप्टेंबरची 30 सप्टेंबर तारीख कालच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। बांधवांनो, आपण कमजोर आहे हे काही लोकांनी या ठिकाणी ओळखलेलं आहे आणि त्याचा गैरफायदा या लोकांनी घेतल्यामुळंच आज फेब्रुवारीपासून ते आज सप्टेंबर महिन्यापर्यंत ज्या तारखांचा खेळ चालू आहे त्याला जबाबदार आपण आहे। जर आपण एक संघानं जर एकत्र आलो आपल्या मनातील जे मतभेद आहेत याच्या अगोदर काय झालं ते मनामध्ये न या ठिकाणी आणता आपण जर आपल्याला पगार मिळवायचा असेल आपल्या लेकरा बाळांच्या तोंडामध्ये 4 घास सुखाचे जर तुम्हाला या ठिकाणी घालायचे असतील तर आपापले जे मतभेद आहेत ते मतभेद या ठिकाणी विसरून उद्या सर्वांनी या ठिकाणी आपण हजर राहावं। पुन्हा एकदा मी या ठिकाणी आवाहन करतो आहे जोपर्यंत संख्या वाढणार नाही तोपर्यंत आपले प्रस्ताव वर जाणार नाही। इथली जी परिस्थिती आहे इतकी परिस्थिती अतिशय अजूनही गंभीर आहे याची सर्वांनी दखल घ्यावी। आम्ही गेलं तर या ठिकाणी किंवा माझा जोडीदार जर गेला तर मी माझा प्रतिनिधी पाठवलेला आहे आणि बाकीच्या लोकांनी घरी बसायचं अशा प्रकारची भावना या ठिकाणी अघोषित शिक्षकांनी मनामध्ये न ठेवता सर्वांनीच या ठिकाणी उद्यापासून आपण हजर राहायचं आहे आणि आपला जो आपल्यावरती होणारा जो अन्याय आहे हा अन्याय आपणच दूर करायचा आहे अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो। जोपर्यंत याद्या मंत्रासनावरती जाणार नाहीत तोपर्यंत आपल्या महासंघानं असा निर्णय घेतलेला आहे की आंदोलन अजिबात स्थगित करायचं नाही। तरी माझ्या महाराष्ट्रातील अघोषित बांधवांना विनंती आहे की या ठिकाणी मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती आहे आणि आपण मात्र या ठिकाणी घरी बसून व्हॉट्सअपवरती फोटो बघताय त्याला हायबाय करताय आणि स्वतः मात्र या ठिकाणी मैदानावरती हजर राहत नाही अशा प्रकारची वस्तुस्थिती जर या ठिकाणी जर दिसून आली तर आपणच आपल्या मुलाबाळांना आपल्या लेकराबाळांना
किंवा आईवडिलांना फसवतोय अशा प्रकारची या ठिकाणी भूमिका ही आपली या ठिकाणी राहताना दिसत आहे। तरी या अघोषित शिक्षक महासंघामध्ये मगाशी गावडे सर सांगितले की कोणी नेता नाही, कोणाला आमदार व्हायचं नाही, अगदी बरोबर आहे। आपल्याला फक्त पोटाची भाकरी या ठिकाणी मिळवायची आहे आणि त्या भाकरीसाठी तुम्ही या ठिकाणी या। तर सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही हा जोडून विनंती करतो की उद्या आपण तात्काळ या ठिकाणी हजर राहाल आणि जास्तीत जास्त संख्या या ठिकाणी कशी वाढवाल की या ठिकाणी बांधवांनो संख्या एवढी वाढली पाहिजे की या समोरचा जो रस्ता आहे हा रस्ता या ठिकाणी थांबला पाहिजे, तरच आपल्याला या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी आपली दखल घेईल। किंवा अघोषितची संख्या या ठिकाणी आता वाढताना दिसत आहे आणि जसं आपण घोषित या शिक्षकांना 20% पगार देऊन त्यांच्या ताटामध्ये जशी भाकरी टाकली त्यांच्यासोबतचे काही बांधव या ठिकाणी उपाशी राहिलेले आहेत त्यांच्याही ताटामध्ये 20% या ठिकाणी निधीसह यांना घोषित करून 20% भाकरी या ठिकाणी ताटात टाकावी अशा प्रकारची भावना प्रशासनाची या ठिकाणी निर्माण होईल। आणि या ठिकाणी आपण मागणी करत असताना ही निधीसह या ठिकाणी आपल्याला घोषित व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये जसं अघोषित शिक्षकांना या प्रशासनानं सौतीच्या लेकरासारखी जशी वागणूक दिलेली आहे ती वागणूक भविष्यकाळामध्ये या ठिकाणी आपल्याला देऊ नये अशा प्रकारची भूमिका जर प्रत्येकाला वाटत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी पुण्यामध्ये हजर राहा एवढीच मी या ठिकाणी हा जोडून विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रस्ताव महाराष्ट्रातील सर्व अघोषित बांधवांना माझी विनंती आहे की 7 तारखेपासून अघोषितचे प्रस्ताव मंत्रालयासमोर तात्काळ पाठवण्यासाठी अघोषित शिक्षक महासंघामार्फत या ठिकाणी आंदोलन लावलेलं आहे। बऱ्याच वेळा अघोषित शिक्षकांनी विनंती केली की आपल्याच काही बांधवांनी या ठिकाणी आंदोलन लावलं पाहिजे, आंदोलन लावलं शिक्षक महासंघाच्या वतीने आवाहन करावी पुणे शिक्षण संचालक कार्यालय सेंट्रल बिल्डिंग येथे आपण दिनांक 7 सप्टेंबरपासून आंदोलन लावलेलं आहे। हे आंदोलन लावण्याचा हेतू असा होता की 25 फेब्रुवारी 2021 शासनाचे सहसचिव माननीय इमू कादी साहेब यांनी एक पत्र काढलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख होता की शासन स्तरावर असलेल्या याद्या ज्या पात्र आहेत त्यांची माहिती वित्त विभागाच्या फॉर्मॅटमध्ये सादर करण्यासंदर्भातलं ते पत्र होतं। त्याचबरोबर नव्याने संचालक स्तरावरून ज्या याद्या पात्र म्हणून शासनाकडे गेलेल्या होत्या
त्या याद्यांची माहिती सुद्धा शासनाने वित्त विभागाच्या फॉर्मॅटमध्ये जमा करेल. अशा पद्धतीचं एक पत्र इमू काजी साहेब यांनी 25 फेब्रुवारी 2021 आयुक्तांना दिलं. त्या पत्राचा संदर्भ घेऊन माननीय आयुक्त साहेबांनी 5 मार्च 2021 एक पत्र काढलं संचालक साहेबांना, आणि संचालक साहेबांना ते पत्र देऊन जे प्रस्तावांची माहिती आपल्याला वित्त विभागामध्ये द्यायची आहे ती माहिती तात्काळ त्या ठिकाणी सादर करावी असा त्या पत्रामध्ये तो संदर्भ दिलेला होता. त्या पत्रानुसार माननीय संचालक साहेबांनी 19 मार्चला पत्र काढलं सर्व विभागीय उपसंचालकांना, आणि सर्व विभागीय उपसंचालकांनी ईओंना काढलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने 25 मार्चच्या पत्रानुसार 5 मार्चला आयुक्तांना दिली गेली. 5 मार्चच्या पत्रानुसार 19 मार्चला संचालक साहेबांचं पत्र निघालं विभागीय उपसंचालकांना. त्या पत्राचा संदर्भ घेऊन वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याकडून मागवली जाऊ लागली. मग जे शासनाकडे पात्र म्हणून होते त्या प्रस्तावांची सुद्धा माहिती मागितली जाऊ लागली. ऑलरेडी ते शिक्षण अधिकारी यांनी पात्र केलेत, उपसंचालकांनी पात्र केलेत, त्याचबरोबर संचालकांकडून पात्र झाले, आणि आयुक्त साहेबांची शिफारस करून सुद्धा ते प्रस्ताव पात्र होऊन शासनाकडे गेले. अशा प्रस्तावांची माहिती पुन्हा त्या ठिकाणी शासनाने मागवली, आणि म्हणून थोडासा संभ्रम शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाला.